नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्निकल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आले लागवडीविषयी महत्त्वपूर्ण माहिती. म्हणजे मित्रांनो, जे नवीन शेतकरी आले लागवडीकडे वळलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. कारण की मित्रांनो, बरेच शेतकरी आले लागवड करतात पण त्यांना म्हणावं तसं उत्पन्न होत नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा, कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या उत्पन्नामध्ये आपल्याला चांगली वाढ पण होताना दिसून येईल आणि तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, आले लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन. तर मित्रांनो, आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 25 टन मिसळावे. पाणथळ, क्षारपड व चोपड जमीन निवडू नये. चुनखडीचे प्रमाण 4% जास्त असणारी जमीन अयोग्य समजावी, कारण अशा जमिनीमध्ये आलबिवळे पडून वाढ खुंटते. त्याकरता जुन्या बंधाऱ्यातील गाळ जमिनीमध्ये मिसळावं. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे चुनखडीची जमीन असेल तर त्यामध्ये तुम्ही म्हणजेच बंधाऱ्यातील किंवा गंगेतील गाळ जो असतो तो त्या जमिनीमध्ये मिसळावं. त्यामुळे मित्रांनो, चुनखडीचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, आले लागवडीमधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतरमशागत. तर मित्रांनो, आलेचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. जमीन लोखंडी नांगराने 30 ते 40 सेंटीमीटर खोल उभी आडवी नांगरून घ्यावी. त्यानंतर मित्रांनो, 3 ते 4 वेळेस कुळवाच्या पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. ह्या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. हलक्या जमिनीत सपाट वाफे पद्धत, मध्यम व भारी जमिनीत सऱ्यावरंबे पद्धत वापरतात. तर मित्रांनो, जमिनीतील हेक्टरी 40 गाड्यापर्यंत 20 टन शेणखत टाकावे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वरंब्याची पद्धत फायदेशीर ठरते आहे. सपाट वाफे 3x4 3x2 मीटर आकाराचे करतात. 2 वरंब्यात 60 सेंटीमीटर अंतर ठेवतात व गादी वाफ्यावर लागवड करताना 3x1 मीटर मीटर आकाराच्या 20 ते 25 सेंटीमीटर उंच वाफ्यावर लागवड करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आंतरमशागत करून तुम्ही जर आंतरमशागत जर योग्य नाही झाली तर त्यामुळे मित्रांनो, पीक वाढीस मोठा फटका बसू शकतो. मित्रांनो, आले लागवडीमधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लागवड कशी व केव्हा करावी. तर मित्रांनो, आले लागवड ही साधारणपणे एप्रिल मे महिन्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओडी जानरो, कालिकत इत्यादी जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्टरी 18 ते 20 क्विंटल बेणे लागते. बेणे 25 ते 45 ग्रॅम वजनाचे असावे. डोळे फुगलेले असावेत. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आले लागवडीपूर्वी ही बेणे प्रक्रिया जर नाही केली तर भविष्यात म्हणजेच आले लागवड झाल्याच्या नंतर आल्याला बुरशी लागण्याची मोठी शक्यता असते. त्यासाठी मित्रांनो, लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी 20 मिली क्विनॉलफॉस 25% EC प्लस 15 ग्रॅम कार्बन डायझिम आणि 50% WP प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे 20 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी 2 टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. तर मित्रांनो, लागवड करताना 90 सेंटीमीटर रुंदीचे आणि 25 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून 22x22 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्टरी 120 किलो नत्र 3 समान हप्त्यामध्ये द्यावे. त्यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर 1.5 महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता 1 महिन्याच्या अंतराने आणि लागवडीच्या वेळी स्फुरद 75 किलो आणि पालास 75 किलो आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही लागवड योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे केली तर मित्रांनो, तुम्हाला भविष्यात म्हणजे आले लागवडीवरती जे बुरशीचं प्रमाण येतं ते बुरशीचं प्रमाण येत नाही आणि त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आल्याच्या पिकामध्ये वाढ होण्यास मदत होईल. त्यानंतर चौथा मुद्दा येतो खत व्यवस्थापन. तर मित्रांनो, गादी वाफे तयार करताना एकरी चांगले कुजलेले 1 टन सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत 200 किलो निंबोळी पेंड जमीन मिसळावी. कच्चे शेणखत गादी वाफ्यावर अजिबात वापरू नये. माती परीक्षणानुसार प्रति हेक्टर 120 किलो नत्र 75 किलो स्फुरद 75 किलो पालाश व या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळेस मातीत फेरस 5 किलो झिंक 4 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून द्यावीत. त्यानंतर मित्रांनो, लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यांनी भरणी करताना फेरस 5 किलो झिंक 4 किलो ही सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा द्यावी. नत्रांची मात्रा उगवणीनंतर 2 ते
3 समान हप्त्यात विभागून द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खतांची मात्रा ठिबक सिंचन संचातून दिल्याने पिकाची वाढ चांगली होऊन खतांची बचत होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस खत सोडता त्यावेळेस तुम्ही ठिबकचाच वापर करावा. त्यानंतर मित्रांनो, पाचवा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत बेने निवड. तर मित्रांनो, बेने निवड ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आपण आता बघूया. तर मित्रांनो, बेने निवड कशी केली पाहिजे, तर प्रदेशानुसार शेतकरी माहीम किंवा सातारी, वर्धा, सुप्रभा, व्यानाड, रिओडी जानेरो, जमैका, मारण, औरंगाबाद, उदयपुरी, छत्तीसगड, गोधरा, हिमाचल या जातींची लागवड करतात. त्यानुसार आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडावी. ताज्या आल्याची विक्री करावयाची असल्यास माहीम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोधरा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या जाती निवडाव्यात. प्रक्रिया करावयाची असल्यास वर्धा, सुप्रभा, वायनाड, रिओडी जानेरो, जुनेका, मारण यासारख्या कमी तंतुमय जातींची लागवड करावी. लागवडीकरता मागील वर्षी कंदकुंज कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचे बेने म्हणून वापर करावा. तर मित्रांनो, बेने म्हणून आले पिका निवडताना पीक सुप्त अवस्थेत असताना म्हणजेच साधारण 1 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान पाने पूर्णपणे गळून गेलेली असतात व सुप्तावस्थेत अंकुरण न झालेल्या क्षेत्रातील आले निवडावे. तर मित्रांनो, 1 एकर क्षेत्रासाठी 10 ते 12 क्विंटल बियाणे लागवडी पूर्व 1 महिना अगोदर साठवून ठेवलेले असावे. तर मित्रांनो, लागवडीपूर्वी जे बियाणे आपण साठवून ठेवतो ते 1 साधारणपणे 25 ते 30 दिवस साठवून ठेवलेले असावे, कारण की ते त्याचे फुटवे चांगले. मित्रांनो, आल्याचा 6वा जो घटक आहे आले लागवडीमधील तो म्हणजे कीड व रोग. तर मित्रांनो, आल्यावर कोणत्या प्रकारचे रोग पडतात त्याबद्दल आपण बघूया. तर मित्रांनो, आल्यावर साधारणपणे खोडमाशी, कंदमाशी आणि उन्नी या 3 रोगांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. तर मित्रांनो, ही खोडमाशी ही खोडावर उपद्रव करते. या माशीचा नियंत्रणासाठी 100 मिली कोणतेही कीटकनाशक 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर मित्रांनो, कंदमाशी. तर मित्रांनो, या माशीच्या नियंत्रणासाठी 10 दाणेदार फॉरेड हेक्टरी 20 किलो टाकतात. तर मित्रांनो, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तिसरा जो रोग आहे म्हणजे उन्नीमुळे हुमणी आळीमुळे जो रोग होतो म्हणजे जमिनीमध्ये आल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी मित्रांनो, आपण एक मिश्रण बनवलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही ते मिश्रण मी आय बटनवर पण टाकलेलं आहे आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण मिळेल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ पण बघून त्या प्रकारचं मिश्रण तयार करून तो तुम्ही तशा प्रकारे वापरा. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा रोगांवरती नियंत्रण मिळवता येईल. तर मित्रांनो, उन्नी या किडीचा प्रादुर्भाव वाढवल्या जमिनीत आले लावताच 10% BHP 50 किलो हेक्टरी प्रमाण खताबरोबर मिसावे. तसेच BHP बरोबर 500 किलो नीम पेंट दिली तर किडा नियंत्रण होऊन पिकाला खतही मिळते. तर मित्रांनो, रोग तर साधारणपणे रोग नरम कुंज. तर मित्रांनो, अनेक ठिकाणी आलेला हा रोज रोग लागतोच. त्यासाठी मित्रांनो, पाणी जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंड्याकडून झाड वाळत जाते. बुंद्याचा भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, जमिनीत गाडे सडतात. त्यामुळे मित्रांनो, जमिनीत आल्याचे जे गठ्ठे असतात ते सडून जातात आणि त्यामुळे मित्रांनो आल्याचं नुकसान होतं. तर मित्रांनो, त्यावरती उपाय काय करायला पाहिजे, तर मित्रांनो रोगट झाडे उपटून नष्ट करावी. त्यानंतर मित्रांनो, लागवडीपूर्वी व नंतर दर महिन्यास जमिनीवर पिकावर 5-5-50 हे बोर्ड मिश्रण फवारावे. पिकाचा फेरपालट उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीतच करावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही आले लागवडीचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला मित्रांनो बऱ्यापैकी आले पिकामधून फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, यंदाच्या वर्षी आले लागवडीमध्ये का भाव नसल्या कारणाने आले लागवडी एवढी सक्सेस नव्हती. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात.